ना माती ना कुंडीचा पसारा, घरात ठेवा पाण्यात वाढणाऱ्या 7 औषधी वनस्पती, आरोग्य राहील उत्तम। घरात झाड फुलांची रोपं ठेवायला सर्वांनाच आवडते, पण व्यवस्थित काळजी घेणं शक्य नसतं, म्हणून अनेक जण घरात झाड ठेवणं टाळतात। अशा वेळी तुम्ही पाण्यात वाढणाऱ्या औषधी वनस्पती घरात ठेवू शकता, ज्यामुळे घराची शोभा वाढेल आणि जास्त पसाराही होणार नाही। अनेक घरांमध्ये तुळस कुंडीत वाढवली जाते, पण तुम्ही कुंडीत लावण्याऐवजी पाण्यातही वाढवू शकता। तुळशीच्या रोपाची काही देठ काढून पाण्यात ठेवा, त्यानंतर पाणी बदलत राहा। पुदिन्याचे रोप वाढवण्यासाठी तुम्हाला माती लागणार नाही। रोपाची छोटी कटिंग घ्या आणि एका काचेच्या बरणीत ठेवा। तळाची पानं काढून टाका, पाण्यात पुदिन्याचे रोप पटापट वाढेल। बांबू प्लांट तुम्हाला कोणत्याही नर्सरीत मिळेल। बांबू प्लांट साठी जास्त पाणीही लागत नाही। एका काचेच्या पॉट मध्ये तुम्ही हे झाड लावू शकता। 4 ते 5 इंचाचे ऑर्गोनोचे कटिंग घ्या आणि ते पाण्यात लावा। 3 ते 4 दिवसांनी याचे पाणी बदलत राहा। पाण्याच्या बाटलीतील रोप कधीतरी हलक्या उन्हात ठेवत राहा। मॉन्सेरा आपल्या हिरव्या रंगाच्या आकर्षक कट असलेल्या पानांसाठी लोकप्रिय आहे। यासाठी तुम्ही घरातील टेबलवर टॉप प्लांटरच्या रूपात ठेवू शकता। हे एक सुंदर शोचे प्लांट आहे जे तुम्ही उन्हात ठेवू शकता। मनी प्लांटला लकी प्लांट असंही म्हटलं जातं। हे झाड एका वेलीप्रमाणे वाढत जाते। पाण्याच्या बॉटलमध्ये तुम्ही हे झाड ठेवू शकता। उन्हात ही पानं जळण्याची शक्यता असते। याशिवाय तुम्ही हँगिंग प्लांटमध्येही लावू शकता। एग्लोनेमा या झाडाची पानं लांबच लांब असतात। हे एक इनडोअर झाड आहे जे तुम्ही कमी सूर्यप्रकाशात ठेवू शकता। हे झाड घरात ठेवल्यास शोभा वाढेल आणि सकारात्मक वातावरण राहील।